विचारे ने नवी मुंबई आयुक्त से की मुलाकात। कोरोना नियंत्रण पर आयुक्त को सराहा, विकास कार्यों को गति देने की मांग। थाने के सांसद राजन विचारे ने नवी मुंबई आयुक्त से मुलाकात की और कोरोना नियंत्रण के लिए मनपा द्वारा उठाए गए कदमों की सराहना की। उन्होंने कहा कि अभिजीत बांगर की कोशिशों का ही नतीजा है कि आज नवी मुंबई में कोरोना का रिकवरी रेट 91% है और डेथ रेट 2%, जो देश के किसी भी शहर से अच्छा है। कोरोना महामारी के बीच कई क्षेत्रों में विकास कार्य भी हुए हैं। हम चाहते हैं कि अब मनपा विकास कार्यों में भी तेजी लाए, जिससे लोगों को हो रही समस्याओं का निवारण हो सके। पहली अशी महानगर पालिका असेल, त्या माध्यमातून इथला जो रिकवरी रेट तुम्ही जर बघितलात, आज 91% रिकवरी रेट आहे। आणि जर तुम्ही जर मृत्यूचा दर बघितला तर 2%। आणि आज या परिस्थितीमध्ये जवळजवळ 3200 ॲक्टिव्ह पेशंट आता या स्थितीला आहे। आज ती परिस्थिती हळूहळू सुधारते। ते करत असताना या शहराचा विकाससुद्धा काही प्रमाणामध्ये राहिलेला आहे। मग त्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये किंवा नगरसेवकांच्या वार्डामध्ये जी काही कामं आहेत, शौचालय असतील, ड्रेनेजची असतील किंवा इतर रस्ते असतील, काही ठिकाणचे काही प्रोजेक्ट रखडलेले आहेत, त्या अशा सर्व गोष्टीसाठी आज आयुक्तांना आम्ही भेटतो आहे। आज बेलापूर मतदारसंघातल्या सर्व सन्माननीय नगरसेवक इथे आलेले आहेत। त्याच्या अगोदर ऐरोलीचे आले होते। असं प्रत्येक ज्या ज्या काही समस्या आहेत त्या आज आयुक्तांसमोर आम्ही मांडलेल्या आहेत। आणि मला खात्री आहे की सर्व कामं ही होतील। आणि ते करत असताना तुम्ही जर बघितलं तर आपण प्रत्येक आठवड्यामध्ये इथे येऊन मागणी करत असतो। मागच्या वेळेला आपण ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या ॲम्ब्युलन्सला ऑक्सिजन ज्या त्या ठिकाणी लावण्यात यावा, जेणेकरून कोविड पेशंट जेव्हा सिनियर सिटीजन असेल किंवा इतर ज्यांना हे असेल, त्या सर्व ॲम्ब्युलन्समध्ये 19 ॲम्ब्युलन्समध्ये आज ऑक्सिजनची सुविधा त्यामध्ये केलेली आहे। त्याचबरोबर आज जवळजवळ 3 ॲम्ब्युलन्समध्ये आपण व्हेंटिलेटर ठेवलेलं आहे, म्हणजे तेसुद्धा काम येत्या 8 दिवसामध्ये ते पूर्ण होईल आणि तीसुद्धा सुविधा या ठिकाणी मिळेल। कोविड असेल किंवा शहराच्या विकासासाठी माननीय आयुक्त आणि त्यांची सर्व टीम चांगलं काम करते आणि लोकांना सुविधा देण्याचं काम त्या माध्यमातून ते करत आहेत। अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे सर्व अधिकारी दिवसरात्र, म्हणजे मला वाटतं पहिला आयुक्त असं मी बघितलं असेल की ते सुट्टी मला वाटतं की आल्यापासून आज जवळजवळ 3-4 महिने झाले, ते कधी त्यांच्या नागपूरच्या घरी कधीच गेले नाहीत। आणि रविवारच्या दिवशीसुद्धा मी त्यांना इथे येऊन भेटलेलो आहे। म्हणजे चांगलं काम करणारा असा अधिकारी आहे आपल्या महापालिकेला मिळालेला। मी माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांनासुद्धा धन्यवाद देईल की चांगला अधिकारी आज या नवमुंबई महापालिकेला दिलेला आहे। सांसद के साथ आए शिवसेना उपनेता विजय नाहटा ने कहा कि इस समय अभिजीत बांगर आयुक्त न होकर प्रशासनिक अधिकारी हैं, इसलिए कोरोना नियंत्रण से लेकर विकास कार्यों के निर्णय फटाफट हो रहे हैं, जिससे नवी मुंबई का विकास तेजी से हो रहा है। मार्च पासून आपण पाहतो आहोत की कोरोनाचा प्रकोप झाल्यामुळे प्रशासनाचं पूर्ण लक्ष किंबहुना सगळ्यांचं पूर्ण लक्ष कोरोनाकडे होतं आणि त्याच्यामुळे मागच्या 5-6 महिन्यामध्ये बाकी कामांकडे दुर्लक्ष होणं साहजिक होतं, त्याच्यामध्ये कोणाची काही चूक नव्हती। परंतु आता करोनाच्या बाबतीमध्ये आवश्यक त्या बऱ्याचशा खबरदाऱ्या घेण्यात आलेल्या आहे, त्याची सिस्टीम सेट झालेली आहे। म्हणून मागच्या 1 महिन्यापासून खासदार साहेब, आम्ही, आमचे सगळे नगरसेवक पदाधिकारी, बाकीची जी डेव्हलपमेंटची कामं बाजूला पडलेली आहेत, प्रलंबित आहेत, ती कामं सुरू करण्याच्या दृष्टीनं आयुक्त असतील, सिडकोमध्ये जाणं असं, MIDC मध्ये जाणं असो, या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत। आणि सुदैवानं बांगर साहेब हे आयुक्त नसतात, प्रशासक आहेत, आणि प्रशासक असल्यामुळं त्यांच्याकडे महापौरांचे अधिकार आहेत, स्टँडिंग कमिटीचे अधिकार आहेत, जनरल बॉडीचे अधिकार आहेत, त्यामुळं पूर्वी वेगवेगळे इंटरेस्ट असणारे लोक असल्यामुळं कामं जी थांबवली जायची किंवा विशिष्ट कारणासाठी थांबवली जायची, ते बंद झालेलं आहे। आणि निर्णय प्रक्रिया एका माणसाच्या हातात आल्यामुळं अतिशय गतीने कामं होत आहेत। विशेषतः आज कंडोनियमचं जे काम आहे, कंडोनियममधली जी कामं आहेत, मग ते सिवेजचं काम असेल, पाण्याचं काम असेल, लाईटचं काम असेल, ही कामं चालू करण्यासंबंधी आम्ही त्यांना आग्रह धरलेला आहे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय होईल
आणि खासदार बोलले तसं हे अतिशय कर्तव्यदक्ष पॉझिटिव्ह अशा प्रकारचे अधिकारी आहेत, त्यामुळे सगळी कामं मला असं वाटतं होतील. स्पेशल डेस्क टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.